शिंदे देवेंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे अच्छा सरकार चकराई चकाय। राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पांडेचेरी राज्यात मासिक मानधन 14,000 रुपये, केरळमध्ये 10,000 रुपये, तामिळनाडूमध्ये 7,700 मानधन मिळतो। मग महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रात फक्त 2500 रुपये का? असा प्रश्न निर्माण होतो। याकरिता 19/2023 हजरोच्या संख्येने आयटकच्या माध्यमातून जिल्हा परिषद चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मानधनवाढीसाठी निवेदन देण्यात आले। या राज्यातील शालेय पोषण कर्मचाऱ्यांचा हा संवाद तमाम राज्यभर मोर्चा आज आयोजित केलेला आहे। याची मेन जी मागणी आहे, हे शालेय पोषण कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी फक्त आता एप्रिल महिन्यापासून फक्त 2500 दिला जातो। यापूर्वी तर फक्त 1000 रुपये मिळायचे, मधल्या काळात 1500 झाले, आता 2500। खरंच या सरकारला आम्ही विचारू इच्छितो या मोर्चाच्या अनुषंगाने की 2500 खरंच आपलं जीवन जगणं होतंय का? हे सगळे कर्मचारी या 2500 आपल्या मुलांचं पालन पोषण आणि संपूर्ण शिक्षण आरोग्य काम कसे सांभाळत असतील, हा प्रश्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विचारू इच्छितो। खरं तर आजच्या या आयटकच्या आंदोलनामध्ये जे मेन मागणी आहे, या कर्मचाऱ्यांना किमान 26,000 वेतन मिळालं पाहिजे, चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाला पाहिजे, यांना पेन्शन लागू झाली पाहिजे, सामाजिक सुरक्षा लागू झाली पाहिजे आणि किमान वेतन मिळण्यास तोपर्यंत ज्यांच्या मानधनामध्ये 10,000 रुपयाची मानधन वाढ करावी, याकरता आज आयटकच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर या महाराष्ट्र सरकारला आणि मोदी सरकारला आम्ही निवेदन देऊन मानधनवाढीची मागणी करत असून, जर यांची मागणी जर तात्काळ मंजूर झाली नाही तर या सरकारला आयटकच्या नेतृत्वामध्ये देशभर तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत आणि सरकारला सडो का पडो करून सोडणार आहोत। सोबतच मागील 28 मार्चला दिल्लीच्या संसद भवनावर मोर्चा झालेला होता, पण आजचा काय मोदी सरकारने यांच्या मानधनात वाढ कुठली केलेली नाही। आम्ही अनेकदा जेव्हा चर्चा करतो, आम्ही मानधन वाढ करतो असं फक्त आसन देतात, पण त्या आसनाची पूर्तता होत नाही। तेव्हा येत्या महिन्याभरात या आसनाची पूर्तता झाली नाही तर आयटकच्या नेतृत्वामध्ये तमाम देशभर आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। मी कृपाकर चंद्रपूरवरून महाराष्ट्र राज्य इंडिया अनर्ससाठी।